नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनेलवर मराठी रसिक माणूस म्हटलं व त्याला या प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव माहीत नाही असं असणं विरळच आहे ज्या माणसाला अभिनयाची कलेची सच्ची जाण आहे त्या व्यक्तीला दिलीप प्रभावळकर हा कलाकार नक्की भावतोच दिलीप प्रभावळकर हे नाव म्हटलं की आपल्याला झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू आठवतोच चला जाणून घेऊया दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनय प्रवासाबद्दल दिलीप प्रभावळकर यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे चा रोजी झाला होता मुंबईत जन्मलेल्या दिलीप प्रभावळकर यांनी माटुंगा येथील रामनारायण महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली फार्मास्युटिकल कंपनीत काम करण्यापूर्वी त्यांनी बायोफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि भाभा अणुसंशोधन केंद्र येथून डिप्लोमा मिळवला या काळात त्यांनी छबिलदास येथे रंगलेल्या अनेक बालनाटकात आणि प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनेता म्हणून काम केले एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी एकाच वेळी काम करणे आणि नाटके करणे या दुहेरी अस्तित्वाचा त्याग करून अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला दिलीप प्रभावळकर यांनी विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित लोभ नसावा ही विनंती या नाटकातील त्यांचा पहिला मोठा अभिनय होता या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला दिलीप प्रभावळकर यांची वासूची सासू संध्या छाया नाती गोती जावाई माझा भला कलम तीनशे दोन आणि घर तिघांचे आहे अशा विविध नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या चिमनराव गुंड्या भाऊ या दूरचित्रवाणी मालिकेतून चिमनरावाची भूमिका करून त्यांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले तुर्तर आणि श्रीयुत गंगाधर टिपरे यासारख्या टेलिव्हिजन शोमध्ये त्यांनी भूमिका केल्या हसवा फसवी या, या मराठी नाटकातही त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या दिलीप प्रभावळकर हे त्यांच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखल्या जातात त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये स्वतःचं त्या व्यक्तिमत्त्वात रूपांतरण करण्यासाठी दिलीप प्रभावळकर ओळखले जातात एक डाव भूताचा झपाटलेला चौकट राजा या चित्रपटातील त्यांच्या विविध विनोदी आणि नाट्यमय भूमिकांनी त्यांना ओळख मिळवून दिली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी अभिनयाला करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला बाल आणि हौशी रंगभूमीवर दिलीप प्रभावकर हे रत्नाकर मतकरी यांच्या गटाशी संबंधित होते आणि मंडळाने सादर केलेल्या सर्व नाटकांमध्ये त्यांनी सादरीकरण केले प्रेम कहाणीमधील सिम्पलटन व हे महाभारतावरील आधारित हे नाटक त्यांच्या या नाटकातील अभिनयाला महाराष्ट्र राज्य नाट्य पारितोषिक देण्यात पारितोषिकांनी दोन हजार दोन मध्ये आलेल्या एन्काउंटर द किलिंग या, या जुन्या गुंडाच्या भूमिकेत पुनप्पा आवडे बॉलिवूड चित्रपटात काम केले दोन हजार सहाच्या च्या लगेरो मुन्नाबाई या सुपरहिट चित्रपटात त्यांनी महात्मा गांधीची भूमिका साकारली शंकरदादा जिंदाबाद या तेलगू चित्रपटामध्ये त्यांनी आपल्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली प्रायोगिक रंगमंचावरून प्रभावळकर अगदी सहजपणे एकोणीसशे शहात्तरमध्ये व्यावसायिक रंगमंचावर गेले आणि तेव्हापासून ते स्लॅपस्टिकपासून हलकी कॉमेडी कौटुंबिक नाटक आणि मेलोड्रामा समकालीन संबंधित गंभीर चर्चा नाटकांपर्यंत नाटकांमध्ये काम केले दिलीप प्रभावळकर यांनी फास्टर फेने या चित्रपटातही अभिनय केला हा चित्रपट त्याच नावाच्या लोकप्रिय मराठी पुस्तक मालिकेपासून प्रेरित आहे ज्यांचे लेखक बी आर भागवत यांनी या चित्रपटात भूमिका केली आहे हा चित्रपट एका लहान मुलाबद्दल आहे जो त्याच्या गुप्तहेर कौशल्याचा वापर करून शैक्षणिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करतो दिलीप प्रभावळकर यांनी दोन हजार चिमनराव ते गांधी नावाचा टॉक शो केला जिथे त्यांची त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागील प्रक्रिया कथन केली दिलीप प्रभावळकरांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक लिहिले त्यांनी बावीस पुस्तके लिहिली आहेत आणि बोक्या सातबंडे या त्यांच्या बालपुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला दिलीप प्रभावळकरांनी एक डाव भूताचा छक्के पंजे धरलं तर चावते चौकट राजा एक होता विदूषक झपाटलेला खिलोना बना खलनायक बेकाबू कथा डॉन गणपतरावाची सरकारनामा रात्र आरंभ एन्काउंटर द किलिंग चुपकेसे अगबाई अरेच्छा पछाडलेला पहेली शिव लगे रहो मुन्नाबाई शंकरदादा जिंदाबाद सरकार राजा सी के कंपनी वाळू बोक्या सातबंडे संकट शहर झिंग 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 देऊळ मोरिया शाळा गोळाबेरीज नारबाची वाडी पोस्ट कार्ड रामचंद्र पुरुषोत्तम जोशी झपाडलेला दोन पोस्टर बॉई स्लॅम बुक नागरिक गणवेश कौटुंबिक कट्टा वेगवान फेने झाला बोबाटा दशक्रिया पिंपळ मी शिवाजी पार्क अशा अनेक हिंदी व मराठी चित्रपटात काम केले त्यांनी दूरदर्शनवरील चुकभुल द्यावी घ्यावी श्रीयुत गंगाधर टिपरे झोपे गेला जागा झाला चाळ नावाची वाचाळ वस्ती साळसूद राजेराजे चिमनराव गुंडाभाऊ गुब्बारे मॉर्डन लव मुंबई यासारख्या मालिकेतसुद्धा सुद्धा काम केले व रंगभूमंचावर वसूची सासू जावाई माझा भला संध्या छाया कलम तीनशे दोन घर तिघांचा हवा एक झुंज वाराशी नाती गोती हसवा फसवी साळसूद एक डाव भूताचा वाहगुरु यासारखी अनेक नाटकं सुद्धा केली दिलीप प्रभावकर यांना एकोणीसशे बहात्तर साली प्रेम कहाणी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट हौशी अभिनेता साठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला एकोणीसशे ब्याण्णव साली चौकट राजा चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मराठी आरंभ चित्रपटासाठी मिळाला दोन हजार सहामध्ये मध्ये बालगंधर्व पुरस्कार मिळाला त्यानंतर दोन हजार लगे रहो मुन्नाबाई मधील त्यांच्या अभिनयाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला दोन हजार आठमध्ये मध्ये शेवरी या मराठी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला व भारतीय रंगभूमीवरील योगदानासाठी दोन हजार दहा रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार व नटवरील मामा पेणसे पुरस्कृत नटसम्राट गणपतराव भागवतकर पुरस्कार मिळाला दोन हजार पंधरा साली सुवर्णरत्न पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता दोन हजार एकोणीस साली भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी पी आय एफ एफ विशिष्ट पुरस्काराने दिलीप प्रभावकर यांना सन्मानित करण्यात आला दिलीप प्रभावळकर यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या पत्नीचे नाव नीला प्रभावळकर असे आहे त्या एक उत्तम गृहिणी आहेत दिलीप प्रभावळकर यांना केदार प्रभावळकर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे त्यांच्या मुलाचे लग्न सोनल अलवारस यांच्याशी झाले असून सोनल या ख्रिश्चन आहेत के केदार प्रभावळकर व सोनल यांचं लग्न सतरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी मराठमोळ्या पद्धतीने पार पडले त्यांचा मुलगा आणि सून हे इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटशी सेंटरशी निगडीत कार्य करतात दिलीप प्रभावळकरांचे कुटुंब पुण्यात राहतं परंतु कामानिमित्त दिलीप प्रभावळकर हे मुंबईला असतात व अधूनमधून पुण्यातल्या घरी येतात आजवरच्या त्यांच्या प्रदीर्घ व कारकिर्दीत त्यांनी विनोदी गंभीर आक्रमक व मवाळ तसेच नाटकी व खलनायकही भूमिका अतिशय सापायाने वटवल्या व सर्व मराठी व अमराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे अष्टपैलू करणारा लेखक म्हणजे दिलीप प्रभावळकर अशी त्यांची ओळख असली तरी प्रत्यक्षात मात्र शांत लागवी व गंभीर रूप व बोलणं पाहिलं की त्यांच्या विषयी दिलीप प्रभावळकर यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो तर मित्रांनो आपल्याला दिलीप प्रभावळकर या महान अभिनेत्याचा अभिनय व जीवन प्रवास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या मराठी चंदी टी व्हीतर्फे तर्फे दिलीप प्रभावळकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मराठी चंदी टीव्ही या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका महत्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र